सर्व देवी भक्तांचे हार्दिक स्वागत नवदुर्गा कथेच्या आजच्या भागात आपण चंद्रघंटा देवीची कथा समजून घ्यायचा प्रयत्न करू पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्रकैर्युता चंडकोपास्रकैर्युता प्रसादन तनुतेय मह्यम चंद्रघंटे विश्रुता हिंदू धर्मग्रंथानुसार जेव्हा देव आणि असूर ह्यांच्या दीर्घकाळपर्यंत युद्ध चालू होते तेव्हा राक्षसांचा स्वामी महिषासुराने देवतांवर विजय मिळविला इंद्राचे सिंहासन हिसकावले आणि स्वतः स्वर्गाचा स्वामी बनला हे पाहून सर्व देव खूप दुःखी झाले स्वर्गातून हाकलून दिल्यानंतर सर्व देव ह्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीकडे गेले तिथे जाऊन सर्व देवांनी असुरांनी केलेल्या अत्याचारांबद्दल आणि इंद्र चंद्र सूर्य वायू आणि इतर देवतांच्या हिसकावलेल्या अधिकारांबद्दल परमेश्वरांना सांगितले देवतांनी सांगितले की महिषासुराच्या अत्याचारामुळे स्वर्गात आणि पृथ्वीवर फिरणे अशक्य झाले आहे मग हे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि महेश अत्यंत क्रोधित झाले त्यावेळी तीन देवांच्या तोंडातून एक ऊर्जा बाहेर पडली देवतांच्या शरीरातून निघणारी ऊर्जा देखील त्या ऊर्जेमध्ये मिसळली ही ऊर्जा दहा देशांना पसरू लागली मग तिथे एका मुलीचा जन्म झाला भगवान शंकरांनी त्या देवीला आपला त्रिशूल दिला भगवान विष्णूंनी सुदर्शन चक्र दिले त्याचप्रमाणे सर्व देवांनी त्या देवीला शस्त्रे दिले इंद्राने आपले वज्र आणि ऐरावत हत्ती हत्ती त्याचप्रमाणे हत्तीच्या गळ्यात गळ्यातील एक घंटासुद्धा भेट दिली सूर्याने आपले तेज तलवार आणि स्वार होण्यासाठी सिंह प्रदान केला मग देवी सर्व शास्त्रासह महिषासुराशी युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर आली तिचे विशाल रूप पाहून महिषासूर भीतीने थरथर कापत होता मग महिषासुराने आपल्या सैन्याला देवी चंद्रघंटावर हल्ला करण्यास सांगितले मग देवीने तिच्या शस्त्रांनी राक्षस सैन्याचा नाश केला अशा प्रकारे देवी चंद्रघंटाने असुरांचा नाश केला आणि देवांना अभयदान देऊन ही देवी अंतर्ध्यान पावली ह्या देवीने चंद्र आणि घंटा आपल्या मस्तकावर धारण केले असल्याने तिला चंद्रघंटा असे नाव प्राप्त झाले आहे ह्या देवीचे जे साधक भक्ती करतात त्यांना विविध प्रकारचे सूक्ष्म मंजूळ असे नाद ऐकू येतात दुर्गामाता की जय नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद